गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं, क्लासिफिकेशन ऑफ आल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, वन बाय वन पाहायचं आपल्याला. सुरुवातीला आपण आल्डिहाइडचं क्लासिफिकेशन बघा. ओके, सो आल्डिहाइड्स आर बेसिकली क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. आल्डिहाइड दोन टाईप्समध्ये आपण क्लासिफाय करतो, ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स आणि दुसरे आहेत ॲरोमॅटिक आल्डिहाइड्स. सुरुवातीला आपल्याला ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स पाहिजे. ध्यानात ठेवा, बेसिकली आल्डिहाइड्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, द ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स अँड द अदर्स आर ॲरोमॅटिक आल्डिहाइड्स. ओके, तर पहा या ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स म्हणजे नेमकं काय असतं. आपल्याला माहिती आहे व्हॉट आर आल्डिहाइड्स, की ज्या कंपाऊंड्समध्ये फॉर्मिन ग्रुप असतो त्या कंपाऊंड्सला आपण आल्डिहाइड्स म्हणतो. ओके, तर हा जो फॉर्मिन ग्रुप आहे किंवा आपल्याला माहिती आहे आल्डिहाइडमधला जो कार्बोनिल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड टू. ओके, सो कार्बोनिक ग्रुप आल्डिहाइडमध्ये ॲटलीस्ट वन हायड्रोजन ॲटमला अटॅच असतो. टुगेदर द हायड्रोजन ॲटम अँड द कार्बोनिल ग्रुप फॉर्म्स अ फॉर्मिल ग्रुप. हा फॉर्मिल ग्रुप जर एस पी थ्री हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असतो, the formyl group, if the formyl group is attached directly to the sp3 hybridized carbon atom and which must be a saturated carbon atom. Okay, jar ha yes formyl group ha saturated carbon atom la, that is sp3 hybridized carbon atom la attach asel, tar tya aldehydes la apan aliphatic aldehydes. Okay, parat dhyanat thya, what are aliphatic aldehydes? The aldehydes in which the formyl group is directly attached to the sp3 hybridized carbon atom, that is the saturated carbon atom, are called aliphatic aldehydes. Okay, so the aliphatic aldehydes are generally represented by the formula RCHO. Okay, example padache jar apan alkyl group ma methyl group thevla tar aplyala tayar hoto CH3CHO. Another jar alkyl group ma ethyl thevla apan तर पाच तयार होईल सी एच सी टू एच फायव्ह सी एच ओ इथॅनॉल प्रोपॅनॉल अँड सो ऑन. असे आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स फॉर्म करता येतात किंवा त्यांचे आहेतच. ओके, परत देण्यात ठेवा, व्हॉट आर ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स? द आल्डिहाइड्स इन विच द फॉर्मिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द एस पी थ्री हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, दॅट इज द सॅच्युरेटेड कार्बन ॲटम, आर कॉल्ड ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स. And the aliphatic aldehydes are generally represented by the formula RCHO. आता याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, याला अपवाद म्हणून, की आपण हे फॉर्मल्डिहाइड पाहतो एच सी एच ओ, द फॉर्मिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू द हायड्रोजन ॲटम, नॉट द कार्बन ॲटम. ओके, तर मग या फॉर्मल्डिहाइडला आपण एक्सेप्शन कन्सिडर करतो. सो फॉर्मल्डिहाइड इज एक्सेप्शनली, इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज ॲलिफॅटिक आल्डिहाइड. या फॉर्मल्डिहाइडला सुद्धा आपण एक्सेप्शन म्हणून ॲलिफॅटिक आल्डिहाइड कन्सिडर करतो, ॲरोमॅटिक कन्सिडर करत नाही. ओके, तर हे पहा, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइड, दीज आर द ॲलिफॅटिक आल्डिहाइड्स. इन शॉर्ट, द आल्डिहाइड्स इन विच द फॉर्मिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द एस पी थ्री हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, दॅट इज द सॅच्युरेटेड कार्बन ॲटम, आर कॉल्ड aliphatic aldehydes. Exception, formaldehyde is exception to the aliphatic aldehyde, it is considered aliphatic aldehyde because in formaldehyde the formyl group is directly attached to the hydrogen atom, not a carbon atom, still it is considered as a aliphatic aldehydes. Okay, next, another type of aldehydes are aromatic aldehydes. आपल्याला माहिती होतं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ते आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. मग आता ॲरोमॅटिक आल्डिहाइड्स म्हणजे कुठले आल्डिहाइड्स, तर सिम्पली ध्यानात ठेवा, द आल्डिहाइड्स इन विच द फॉर्मिल ग्रुप
aldehydes functional group आपल्याला माहित आहे formal group आहे. The aldehydes in which the formal group is directly attached to the aromatic nucleus are called aromatic aldehydes. ज्या aldehydes मध्ये aldehydesचा जो functional group आहे CHO that is formal group, a formal group जर कुठल्याही aromatic nucleus ला अटॅच असेल, कुठलीही aromatic ring or nucleus, तर त्या aldehydesला म्हणायचं aromatic aldehydes. ओके, सो aromatic aldehydes are generally presented as ARCHO. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला बेन्झीन माहिती आहे. ओके, जर आपण बेन्झीन कन्सिडर केलं, बेन्झीनचा जर आपण एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला फ्रॉम एनी कार्बन ॲटम, ओके, हायड्रोजन काढला आपण आणि एक फॉर्मल ग्रुप ठेवला CHO, तर या कंपाऊंड मध्ये हा फॉर्मल ग्रुप डायरेक्टली ॲरोमॅटिक न्यूक्लियसला अटॅच आहे. अशा अल्डिहाइड्सला म्हणायचं ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. द अल्डिहाइड्स इन विच द फॉर्मल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द ॲरोमॅटिक न्यूक्लियस ऑर रिंग आर कॉल्ड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, परत ध्यानात ठेवा, इन मोस्टली हा जो फॉर्मल ग्रुप आहे हा ॲरोमॅटिक न्यूक्लियसला अटॅच असल्यानंतर तो डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असतो, दॅट इज SP2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असतो. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्समध्ये फॉर्मल ग्रुप हा SP3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच होता, तर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्समध्ये हा फॉर्मल ग्रुप ॲरोमॅटिक न्यूक्लियसला डायरेक्टली अटॅच असतो, म्हणजेच SP2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असतो. इट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, सो इट इज द एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. It is generally known as benzaldehyde. जे आपण एक्झाम्पल पाहिलं benzaldehyde हे ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ओके, जर आपण पहा याच्यामध्ये डिफरंट सबस्टिट्यूट्स ठेवले, इकडं आपण एखादा सबस्टन्स काढून हायड्रोजन रिमूव्ह केला आणि तो OH ग्रुप ठेवला. ओके, सो द OH ग्रुप इज ॲट द मेटा पोझिशन, हेन्स इट इज ऑल्सो नोन एज मेटा OH ग्रुप. आपल्याला इंडिकेट करायचं आहे हायड्रॉक्सी, सो इट इज मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. सो द मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड इज अ डेरिवेटिव्ह ऑर प्रोडक्ट ऑफ द बेन्झाल्डिहाइड दॅट इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके, सिम्पली ते क्लासिफिकेशनमध्ये आपण नंतर डिटेलमध्ये पाहू, सध्या फक्त एवढं ध्यानात ठेवा, इट इज बेन्झाल्डिहाइड अँड इट इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड बिकॉज in it the formal group is directly attached to the aromatic nucleus or ring like the phenyl group. Okay, samajlo, tar apan classification of aldehydes pahilo. Aldehydes apan don type madhe classify kele, aliphatic aldehydes and aromatic aldehydes. Okay, tar yanantar aplyala ketone cha classification pahayche. Okay, now we are going to study classification of ketones. So like aldehydes, ketones are also classified into two types, that is aliphatic ketones and aromatic ketones. Okay, tar pa tyapaiki aplyala suruvatila pahayche aliphatic ketones. Tar ata केटोन्समध्ये आपल्याला अल्डिहाइड्समध्ये आपण पाहिलं होतं फॉर्मल ग्रुप हा फंक्शनल ग्रुप होता, तो कोणत्या ग्रुपला अटॅच आहे, तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे, त्यावरून आपण अल्डिहाइड्स क्लासिफिकेशन केलं होतं. तसं या केटोन्समध्ये आपल्याला माहिती आहे कार्बोनिल ग्रुप आहे, दॅट इज केटोनमधल्या कार्बोनिल ग्रुपलाच आपण केटो ग्रुप म्हटलं होतं किंवा ऑक्झो ग्रुप म्हटलं होतं. ओके, आता हा केटो ग्रुप किंवा ऑक्झो ग्रुप जो आहे केटोन्समधला, तो दोन्ही साईडला एकतर अल्किल ग्रुपला अटॅच असेल, ते अल्किल ग्रुप सेम सुद्धा असतील किंवा डिफरंट सुद्धा असतील. ओके, आपण दाखवतो आर अँड आर डॅश. त्याऐवजी असं सुद्धा असू शकतं की केटोन मध्ये हा कार्बोनिल ग्रुप जो आहे दॅट इज केटो ग्रुप ऑर ऑक्सो ग्रुप, इट मे बी अटॅच टू द ॲरोमॅटिक ग्रुप, अरिल ग्रुपला सुद्धा अटॅच असू शकतो. ओके, किंवा थर्ड कंडिशन आपण पाहू शकतो
की एक अल्केल ग्रुप असेल आणि दुसऱ्या साइडला अरेन ग्रुप असेल. दोन्ही अल्केल ग्रुप असतील, दोन्ही अरेन ग्रुप असतील किंवा एक अल्केल आणि अरेन ग्रुप असेल. ओके, हे डिफरंट कंडिशन आहे, दॅट मे बी पॉसिबल इन द केटोन्स. आता पहा की ॲलिफॅटिक केटोन्स म्हणजे काय. तर ज्या केटोन्स मध्ये हा केटो ग्रुप किंवा ऑक्सो ग्रुप आयदर साइड्सला अल्किल ग्रुपला जातात असतो, त्या केटोन्सला म्हणायचं ॲलिफॅटिक केटोन्स. इन ॲलिफॅटिक केटोन्स द केटो ग्रुप ऑर ऑक्सो ग्रुप इज अटॅच्ड टू द alkyl groups on either sides or both sides. Okay, or if the two alkyl groups are directly attached to the carbonyl group or keto group, then the ketones are called aliphatic ketones. Okay, and if there is a condition that the keto group is attached to the alkyl group, then the ketones are called aromatic ketones. Okay, first, we have to use aromatic ketones. Aliphatic ketones. And in aliphatic ketones, the keto group or oxo group is directly attached to the two alkyl groups. दोन्ही साइडला तो alkyl group ला अटॅच असेल केटो ग्रुप, तर त्या केटोन्सला aliphatic ketones म्हणायचं. ओके, मग आता परत हे aliphatic ketones परत टच मध्ये आपण क्लासिफाय करतो की पहा, जर हा R आणि हा R डॅश जर दोन्ही सेम असतील, R is equal to R डॅश ही कंडिशन असेल, किंवा दुसरी कंडिशन येऊ शकते आर अँड आर डॅश आर डिफरंट. दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट असतील. सो डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ अल्किल ग्रुप्स, बोथ सेम ऑर डिफरंट, द ॲलिफॅटिक केटोन्स आर फर्दर क्लासिफाईड इन टू टू टाईप्स. त्यापैकी पहिलं पहा सिम्पल ऑर सिमेट्रिकल केटोन्स. आपल्याला अगोदर पाहिजे सिम्पल ऑर सिमेट्रिकल केटोन्स. जर केटोन मध्ये स्पेशली ॲलिफॅटिक केटोन्स मध्ये आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश आपण हे ॲलिफॅटिक केटोन्स रिप्रेझेंट केले, आणि जर हे दोन्ही अल्किल ग्रुप आर अँड आर डॅश दोन्ही सेम असतील किंवा आयडेंटिकल असतील. ओके, म्हणजे आपण कंडिशन ठेवली आर अँड इज इक्वल टू आर डॅश, तर त्या केटोन्सला म्हणायचं सिंपल और सिमेट्रिकल केटोन्स. ओके, द केटोन्स इन विच बोथ द अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर सेम और आयडेंटिकल आर कॉल्ड सिंपल और सिमेट्रिकल केटोन्स. परत दरेक्ट, ज्या केटोन मध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील किंवा आयडेंटिकल्स असतील, त्या केटोन्सला म्हणायचं सिंपल और सिमेट्रिकल केटोन्स. फॉर एक्झाम्पल पहा, दोन्ही आपण अल्किल ग्रुप मिथिल ठेवले. ओके, तर आपल्याकडे तयार होतो सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड सी एच थ्री, याला आपण ॲसिटोन म्हणतो किंवा इट इज डायमिथिल केटोन. ओके, तर हे ॲसिटोन किंवा डायमिथिल केटोन जे आहे, ज्यामध्ये कार्बोनिल ग्रुप हा दोन्ही साईडला सेम अल्किल ग्रुपला अटॅच आहे, दोन्ही अल्किल ग्रुप कुठले तो मिथिल. ओके, किंवा दुसरं एक्झाम्पल आपण दोन्ही अल्किल ग्रुप इथिल ठेवले सी टू एच फाईव्ह सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड सी टू एच फाय, इट इज प्रोपॅन, हे प्रोपॅन आहे किंवा डाय इथिल केटोन म्हणतो. त्या डाय इथिल केटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला दोन्ही साईडला सेम अल्किल ग्रुप दॅट इज इथिल ग्रुप अटॅच आहे. तर असे जे केटोन्स आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बोनिल कार्बन हा दोन्ही साईडला सेम अल्किल ग्रुपला अटॅच असतो, त्या केटोन्सला म्हणायचं सिम्पल ऑर सिमेट्रिकल केटोन्स. ओके, परत पहा, द केटोन इन विच कार्बोनिल कार्बन इज अटॅच्ड टू द सेम अल्किल ग्रुप्स आर कॉल्ड सिंपल और सिमेट्रिकल केटोन्स. की ज्या केटोन मध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात, त्यांना सिंपल किंवा सिमेट्रिकल केटोन्स म्हणायचं. ओके, मी डायमिथिल केटोन डायथिल केटोन दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सिंपल और सिमेट्रिकल केटोन्स. नेक्स्ट आपल्याला आता दुसरे टाईप्स पाहिजेत ॲलिफॅटिक किटोन्समध्ये मिक्स
किंवा त्यांनाच आपण अनसिमेट्रिकल केटोन सुद्धा म्हणतो. पा आपण केटोन जनरली या फॉर्मने रिप्रेझेंट केले होते, ऍलिफॅटिक केटोन आरसी डबल बॉन्ड ओ आर डॅश. सिंपल किंवा सिमेट्रिकल मध्ये आपण पाहिलं होतं की दोन्ही अल्किल ग्रुप दॅट इज आर अँड आर डॅश हे कसे होते, सेम होते. आता जर आपण दोन्ही डिफरंट ठेवले दॅट इज आर इज नॉट इक्वल टू आर डॅश ही कंडिशन जर आपण अप्लाय केली ज्या केटोन्स मध्ये कार्बोनिल ग्रुपला किंवा कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट असतील त्या केटोन्सला म्हणायचं मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल केटोन्स. ओके, द केटोन्स इन विच बोथ द अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर डिफरंट आर कॉल्ड मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन्स. ओके, फॉर एक्झाम्पल आपण हा पहिला अल्किल ग्रुप मिथिल ठेवला सी एच थ्री आणि हा दुसरा अल्किल ग्रुप आपण इथिल ठेवला सी टू एच. ओके, एक मिथिल ग्रुप आहे, एक इथिल ग्रुप आहे, म्हणजे कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट आहेत. अशा केटोनला मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल केटोन्स म्हणतो. ओके, याचं नाव नॉमेनक्लेचर करताना कारण ते आपण कॉमन नेम्स या आय यू पी एस सी नेम्स पाहणार आहेत नंतर, पण इथं ध्यानात ठेवा केटोनमध्ये जर दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट असतील तर त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करायचं. कोणता छोटा आहे कोणता मोठा आहे इट डझंट मॅटर, कोणता अगोदर आहे अल्किल ग्रुप कोणता नंतर आहे इट ऑल्सो डज नॉट मॅटर. ओके, फक्त त्यांची अरेंजमेंट ही आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनं करावी लागते. आपण पाहतो इथिल ग्रुप आपण अगोदर लिहितो नंतर मेथिल आणि शेवटी इथर केटोन हा वर्ड प्लेस करायचा. दिस टाईप ऑफ नॉमल किती जास्त यूज होईल इथर्स, इथरमध्ये आपण तीच यूज केली अगोदर. जर दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट असतील तर त्यांचं नॉमनक्लेचर हे अल्फाबेटिकल ऑर्डरनं करायचं आणि शेवटी वर्ड ठेवायचा केटोन. ओके, सेम नॉमनक्लेचर विच इज यूज ऑलरेडी इन इथर्स. ओके, तर हे इथिल मिथिल केटोन असं केटोन एक ज्यामध्ये कार्बोनिल कार्बन अटॅच असलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट आहेत, म्हणून अशा केटोन्सला आपण मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल केटोन्स. ओके, पा वी आर स्टडिंग केटोन्स, क्लासिफिकेशन ऑफ केटोन्स. केटोनच्या क्लासिफिकेशन आपण बेसिकली दोन टाईपमध्ये करायलो, ॲलिफॅटिक केटोन्स आणि दुसरे ॲरोमॅटिक केटोन्स. त्यापैकी ॲलिफॅटिक केटोन्समध्ये कुठले केटोन्स, की ज्या केटोन्समध्ये कार्बोनिल ग्रुप हा दोन्ही साईडला अल्किल ग्रुपला दॅट इज ॲलिफॅटिक कार्बन चेनला अटॅच असतो त्यांना आपण ॲलिफॅटिक केटोन्स म्हणतो. ओके, मग त्या ॲलिफॅटिक केटोन्समध्ये परत दोन टाईप ठेवले आपण, सिम्पल दॅट इज सिमेट्रिकल केटोन आणि दुसरं मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन्स. इन सिम्पल ऑर सिमेट्रिकल केटोन्स द कार्बोनिल कार्बन इज अटॅच टू द सेम अल्किल ग्रुप्स अँड इन मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल केटोन द कार्बोनिल कार्बन इज अटॅच टू द डिफरंट अल्किल ग्रुप्स. ओके, आता पहा जे केटोनचे दुसरे टाईप्स आहे दॅट इज ॲरोमॅटिक केटोन्स. ॲरोमॅटिक केटोन्स, तर ध्यानात ठेवा केटोन मधला आपल्याला जो केटो ग्रुप आहे दॅट इज सी डबल बॉन्ड ओ ज्याला आपण ऑक्सो ग्रुप किंवा केटो ग्रुप म्हणतो. ओके, हा केटो ग्रुप जर ॲटलिस्ट वन अरिल ग्रुपला अटॅच असेल मग दुसरा एक तर अल्किल ग्रुप असो किंवा परत अरिल ग्रुप असो. ओके, कुठलाही असो अशा केटोन्सला म्हणायचं ॲरोमॅटिक केटोन्स, की ज्या केटोनमध्ये केटो ग्रुप हा ॲटलिस्ट वन किमान एका तरी अरिल ग्रुपला अटॅच असतो त्या केटोन्सला म्हणायचं ॲरोमॅटिक केटोन. ओके, मग तो एका अरिल ग्रुपला अटॅच असेल किंवा एकापेक्षा जास्त अरिल ग्रुपला अटॅच असेल. ओके, सच टाईप्स ऑफ केटोन्स आर रेफर्ड ॲज ॲरोमॅटिक केटोन्स. ओके, पहा आपण एक्झाम्पल घेतलं
परत आपण बेंझीन रिंग घेतली, एक हायड्रोजन ऍटम आपण रिप्लेस केला, कार्बोनिल ग्रुप ठेवला आणि दुसऱ्या साइडला आपण मिथिल ग्रुप ठेवला CH3। ओके, याला आपण ऍसिटोफिनोल। ऍसिटोफिनोल मध्ये पण कार्बोनिल ग्रुप एका साइडला, फेनिल ग्रुप लाटायचे, दुसऱ्या साइडला मिथिल ग्रुप लाटायचे। ओके, याचा आपण जरूर सर नॉमेनक्लेचर केलं तर आपण पाहतो हा मिथिल ग्रुप आहे, हा फेनिल ग्रुप आहे, त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर अरेंज करायचं असेल की मिथिल फेनिल केटोन, दॅट इज त्याला आपण ऍसिटोफेनॉल म्हणतो, विच इज ऍक्सेप्टेड बाय द IUPAC। आता इथं बघा, कार्बोनिल ग्रुप एका साइडला अल्किल ग्रुप लाटायचे, दुसऱ्या साइडला अरिल ग्रुप लाटायचे। तर जर हा कार्बोनिल ग्रुप केटोन मधला ऍटलीस्ट वन एक किमान एका तरी साइडला कशा लाटायचा असेल, ॲरोमॅटिक न्यूक्लियस लाटायचं असेल तर तशा केटोन्सला आपण ॲरोमॅटिक केटोन्स म्हणतो, म्हणून ॲसिटोफिनोल हे ॲरोमॅटिक केटोन। ओके, किंवा दुसरं पहा एक्झाम्पल, की जर आपण या कार्बोनिल ग्रुपला एका साइडला फेनिल ग्रुप अटॅच केलेले, त्याला दुसऱ्या साइडला परत बेंझिनची रिंग असते, म्हणजे फेनिल ग्रुप असते। ओके, इथेही आपण तोच ग्रुप ठेवला फेनिल ग्रुप, नाउ द केटो ग्रुप और कार्बोनिल कार्बन इज अटैच्ड ऑन टू द टू फेनिल ग्रुप्स। हा कार्बोनिल ग्रुप हा दोन्ही साइडला, दोन्ही साइडला हा फेनिल ग्रुप लाटायचे आहे, म्हणजे ॲरोमॅटिक न्यूक्लियस लाटायचे, सो इट इज ऑल्सो ॲरोमॅटिक केटोन। ज्या केटोनमध्ये केटो ग्रुप हा दोन्ही साइडला अरिल ग्रुपला चाटायचा असतो, किंवा ॲटलीस्ट वन एका तरी साइडला अरिल ग्रुपला अटॅच असतो, त्या केटोन्सला म्हणायचं ॲरोमॅटिक केटोन्स। ओके, याला म्हणतो आपण डाय फेनिल केटोन। अगोदर पाहिलेलं ॲसिटोफेनोल आणि हे आता पाहिलेलं डाय फेनिल केटोन, हे दोन्ही ॲरोमॅटिक केटोन्स आहेत। सिंपल ध्यानात ठेवा, ॲरोमॅटिक केटोन्स म्हणजे कुठले केटोन्स, की ज्या केटोन्समध्ये केटो ग्रुप हा ॲटलीस्ट वन किंवा एका तरी अरिल ग्रुपला डायरेक्टली अटॅच असतो, किंवा ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली अटॅच असतो, त्या केटोन्सला म्हणायचं ॲरोमॅटिक केटोन्स। ओके, मग हा केटो ग्रुप एका साइडला ॲरोमॅटिक न्यूक्लियसला अटॅच आहे, दुसऱ्या साइडला तो परत ॲरोमॅटिक न्यूक्लियसला अटॅच असेल तरी ते ॲरोमॅटिक केटोन्स आहेत, किंवा दुसऱ्या साइडला ॲलिफॅटिक चेन असेल, अल्किल ग्रुप असेल, तरी ते ॲरोमॅटिक केटोन्स आहेत। ओके, सो द कंडिशन इज ओनली दॅट द केटो ग्रुप मस्ट बी अटॅच्ड टू ॲटलीस्ट वन ॲरोमॅटिक न्यूक्लियस। ओके, सच केटोन्स आर कॉल्ड ॲरोमॅटिक केटोन्स। आपण आजच्या प्रेडमध्ये क्लासिफिकेशन पाहिले अल्डिहाइड्स अँड केटोन्स, सो कार्बोक्सिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन राहिलं आपण ते नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ।